तेतरात्री म्हणलं मला अटकच करा मला. ते म्हणतंय ह्यो काय करणार आहे म्हणला देव. नाही नाही पण मी काय करीन म्हणला देव. हा ते म्हणतंय मी हिंसा करीन. अरे मराठ्यांचे अवलाद हिंसा करणारे नाही. आणि ते सांगत आहे ते त्याला यश मिळायचं होतं त्यावेळेस एक मराठा लाख मराठ्याची घोषणा त्याने याच्यात दिली ती त्या आझाद मैदानावर. म्हणजे त्याला यश मिळवायचं होतं म्हणून. आणि आता 1 लाख मराठे एकत्र आले त्या गोरगरीब लेकरांचं कल्याण होणार आहे. तर तिथं सांगतो ते हिंसा करणार आहे त्याला अटक करा. आणि मला अटक करणं एवढं सोपं आहे का आता भाऊ. तुला एकदा सुट्टी दिली मराठ्याने तो एकदा मराठ्याचं वाटोळं केलेलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तूच कोर्टात गेलेला आहेस. मराठ्यांच्या विरोधात आग ओकायचं कमी करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याला समज द्या तो तुमचा कार्यकर्ता आहे. मराठे अंगावर घेऊ नका. याच मराठ्यानं तुम्हाला 106 आमदार निवडून दिले आहेत हे तुम्ही विसरू नका. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणायला मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. पंतप्रधान साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला समज द्या. खालचे कार्यकर्ते ते अंगावर घालायले आहेत. मराठे तुमच्यासाठी मराठ्यांनी काही पण केलेलं आहे. उलट मी तुम्हाला केंद्राला आणि राज्याला विनंती करतो की मराठा समाजाला आरक्षण द्या. हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील डोक्यावर घेऊन.